महाराष्ट्र राज्यात कडकनाथ कोंबडी प्रकरणामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होऊन 4 महिने झाले तरी अद्याप संशयित आरोपी व इतरांवर कोणतीही कारवाई झाली नाही. शासनाने याची दखल घेत आरोपीवर तातडीने कारवाई करावी व फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी कोंबडी पालक संघर्ष समितीने केली. लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर 13 डिसेंबर रोजी मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समितीने सातारा निवास जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला. आरोपींवर तातडीनं कारवाई करावी आणि फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी कोंबडी पालक संघर्ष समितीने केली. लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर 13 डिसेंबर रोजी मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समितीनं सातारा निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. गेले 4 महिने महाराष्ट्रभर गाजत असलेल्या कडकनाथ कोंबडी घोटाळ्यामध्ये महाराष्ट्रातले जवळपास 8,500 शेतकरी अडकलेले आहेत. त्यांचे पैसे परत मिळण्याची कोणतीही हालचाल सरकारी आणि शासकीय पातळीवरती झालेली नाही आणि त्या उद्योगातून त्या संतापातून बेळगावपासून 9 तारखेपासून मुंबईकडे विधानभवनावर कूच करण्यासाठी हा संतप्त शेतकरी कडकनाथ शेतकरी पालक आता भडकनाथ होऊन मुंबईकडे निघालेला आहे. त्याला त्याचे पैसे परत पाहिजेत गावाचे आणि हक्काचे आणि ते या सरकारकडून त्याची अपेक्षा आहे नवीन आलेल्या की ते सरकार पैसे मिळवून देईल आणि गुन्हेगारांना पकडेल आणि योग्य शासन करील. याच्यामध्ये कोटेड गोष्ट अशी आहे की योग्य त्या गुन्हेगारांना पकडेल खऱ्या सूत्रधारांना पकडेल आणि या शेतकऱ्यांना दिलासा देईल. म्हणून आम्ही सगळे काल कोल्हापुरात होतो इस्लामपुरात होतो आज साताऱ्यात आलोय उद्या पुण्यात असणार आहे आणि परवा विधानभवन मुंबईवर आम्ही धडक मोर्चा घेऊन निघालेलो आहे. साताऱ्यात का अल्पशा विखुरलेला आहे संख्या आहे ती मर्यादित आहे शेतकऱ्यांची आणि त्याच्यामुळं या वेळेपर्यंत शेतकरी पोचतायत. अजूनही शेतकरी आता खटावमधले मानमधले त्याच्यानंतर पाटणमधले शेतकरी इथं पोचतायत आणि त्या सगळा जत्ता घेऊन आम्ही त्या सगळ्यांची मीटिंग झाल्यानंतर आम्ही पुण्याकडे रवाना होणार आहोत.